नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स भाजीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक वांगं घेतलेलं आहे बघा, असं कापून घेतलेलं आहे। असं मोठं कापून घ्यायचं, बारीक घेतलं तरी चालेल। एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढलेले आणि असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। फ्लावर घेतलेलं आहे, फ्लावर कमी जास्त करू शकता। आणि वाटाणा घेतलेला आहे 200 ग्रॅम। तर हे भाज्या ज्या आहेत का नाही, तुम्हाला अजून कोणत्या जर तुमच्याकडे जर असतील तर त्या पण टाकल्या तर चालू शकतात। आता ही जी फ्लावर आहे ना, फ्लावर, वाटाणा, आता ही वांगी, बटाटा, ही जे आहे ना बटाटा पाण्यात ठेवलं होतं, ही फ्लावर वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि लहान मोठा आपल्या आवडीप्रमाणे कापून घ्यायचा। कढई गरम करत ठेवली बघा, आणि कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं। एक पळीला पण थोडंसं कमी टाकलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, जिरं एक चमचा, चांगलं भाजून घेऊया। जिरा मोहरी बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचा कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया, गॅस आपला मिडियम आहे। कांदा बघा असा भाजून घ्यायचा, ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद। हळदीच्या पण 3 रेसिपी बघा मी अपलोड केलेले आहेत। त्याच्यात टाकायचे बघा हे मसाला। आता ह्या मसाल्यात काय काय, एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, 1/2 इंच आलं, 1 गड्डी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला जरी घेतलं तर चाललं, त्यातली कोणतीही गोष्ट भाजलेली नव्हती। सुक्कं खोबरं एकदम एवढंसं टाकलेलं आहे। आता हे भाजून घेऊया चांगलं, मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये एक टाकायचं टमाटर, बारीक कापून घेतलेलं आहे, मिडियम आकाराचं आहे। आता हे काय माहिती आहे का, यातली जर तुम्हाला कोणती गोष्ट जर नको असेल तर नाही टाकायची। आता हे पण एक मिनिटभर मिडियम गॅसवर परतून घ्यायचं। मिडियम गॅसवर 1-2 मिनटं मी असं परतून घेतलेलं आहे बघा, असं हलवून हलवून परतून घ्यायचं। नाही तर थोडंसं जर मीठ टाकलं का नाही तर कांदा पण झटपट भाजला जातो आणि टमाटा पण आपलं सॉफ्ट होतं। घाई असेल तर तशा गोष्टी करायच्या, म्हणजे लवकर लवकर होतं होतं। तर अशा पद्धतीचं बघा होतं, त्यानं काय होतं, ही ग्रेव्ही ना चांगली होती आपली। त्यासाठी असं चांगलं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यात टाकायचे बघा मिरची पावडर, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका। मी 1.5 चमचा घेतलेली आहे, फक्त मिरची पावडर आहे। खूप वेळा अशा कमेंट येतात की मिरची पावडरचं दाखवा, तर ही मिरची पावडर आहे। बाकी जर तुमच्या कुणाकडे जर मसाले बाकीचे असतील तर ते पण टाकले तर चालेल। जसा कांदा, लसूण मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, असे पण वापरले तर चालेल। पण आता हे काय मिरची पावडर पाहिजे तर मिरची पावडर टाकलेली आहे। गरम मसाला पावडर 1 चमचा, ह्याच्या पण रेसिपी खूप साऱ्या मी अपलोड केलेल्या आहेत। कोणता पण केला तरी छान लागेल। चवीनुसार मीठ। आता ही गॅस आपला मिडियमच आहे। आता हे मिनिटभर मी परतून घेते, परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचं वाटाणा, फ्लावर बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि ही एक वांगं टाकलं होतं, बारीक कापलं तरी चालेल आणि मोठं जरी ठेवलं तरी चालू शकते। आता ह्या बटाट्याच्या पुरी, ह्या सुद्धा बारीक मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे करा। गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे। परतून घेतलं आहे बघा हे। आता ह्याच्यामध्ये ओतायचं साधं पाणी, कोमट पाणी जरी ओतलं तरी पण चालेल, मी आज साधं पाणी ओतलेलं आहे। आता हे पहिलं हलवून घेऊया। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच पाणी ओतायचं। आता हे पहिलं मिक्स करते मी, मिक्स केलेलं आहे। आपण 1 ग्लास पाणी ओतलं होतं, आता आपण अजून 1 ग्लास ओतूया। अशा आकाराचे 2 ग्लास पाणी ह्यात टाकलेलं आहे। आता हे पहिलं हलवून घेऊया, मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता हे बारीक गॅसवर जरी शिजत ठेवलं तरी चालेल, किंवा मिडियम गॅसवर जरी शिजत जर ठेवलं तरी चालेल। आता तुम्हाला पातळ किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता, आणि भाज्या कमी टाकल्या तरी चालेल। मी थोड्या जास्त भाज्या टाकलेल्या आहेत, आणि वेगवेगळ्या जरी टाकल्या अजून तुमच्याकडे काय असेल तर गाजर वगैरे जरी थोडं थोडं टाकलं तर चालेल। सगळ्यात थोडं थोडं टाकायचं। आता हे आपण शिजून देऊया। कालवण बघा शिजलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे, आणि एवढं बघा पातळ आहे। ह्याच्यापेक्षा जर पातळ पाहिजे असलं तर थोडंसं पाणी वाढवायचं, कारण मग शिजून कमी होतं। तर असं मस्त असं होतं बघा, तुम्ही भातावर, भाकरीवर, चपातीवर तुम्ही खाऊ शकता। 1 नंबर लागतं चवीला। असं करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।